आता काय काम चालू आहे सध्या? आता हे लाईटचं काम चालू आहे का? इथे डीपी आहे, आपली स्वतंत्र डीपी. ही डीपी आपण मंजूर करून घेतली आणि त्याचं काम आता अतिशय जलद गतीने सगळे सगळे पोल पडलेले आहेत. आणि तो जो वरचा भाग दिसतोय आपण, जो उत्खनन झालेला, हा डबर वगैरे काढले, पंच्याहत्तर बाय 75 फुटचा आयताकृती आणि 50 फुटाची आपल्याला आता वरती हॉल बांधायची. हॉल बांधायची म्हणजे बेस घ्यायचा, बेस तो घ्यायचा. ते काम आता आहे, आम्हाला हे सगळं आता या 2 महिन्यामध्ये पूर्ण करायचं आणि याचं पाद्यपूजन करायचं. आता जे वरती आपल्याला जे संपूर्ण ज्या गाड्या घेऊन जायच्या हायवा, त्या हायवा वरती चढण्यासाठी हा जो आहे तो चढायचा. म्हणजे मूळ जमिनीपासून खालून रस्त्यापासून वर जायचं असेल तर या चढाला त्या गाड्या चढणार नाही. आता लोडेड आहेत त्यामुळे ते हेवी आहे आणि त्यामुळे हा रस्ता करणं आम्हाला फार कृपप्रद झाला. आम्ही ट्राय केली गाड्या चढवण्यामध्ये, चढत नव्हत्या. मग आम्ही शेवटी या रस्ता म्हणताना काम करायला सुरुवात केली. संपूर्ण जे क्षेत्र आहे म्हणजे ही जागा पण 25 एकर आहे. 25 एकर मध्ये आम्ही त्यातले एक साधारण मला वाटतं 2 एकर जागा ही मूळ मालकासाठी ठेवलेली आहे. अडीचशे फुट हाईट आहे खाली जमीन. फुल घ्यायचं कारण काय? हवा आणि वजन. एवढ्या हवेमध्ये हा जबरदस्त असला 25 तासाचा पुतळा हा 500-600 वर्ष या जागेवर मजबूत उभा राहावा म्हणून हा डीम आपण केलेला आहे. किती फुट आहे सर? 15 फुट खाली. आणि एकदम हार्ड रॉक आहे. एवढा हार्ड रॉक ना, म्हणजे इतका हार्ड रॉक आम्ही कुठे पाहिला? सह्याद्रीचा हा असलेला दगड आहे ना. आणि जो पुतळा उभा राहणार आहे या ठिकाणी, पुतळ्याचा चेहरा कोणत्या साईडला असणार आहे? पश्चिम आणि दक्षिण. अच्छा, इकडे तोंड करणार आहे महाराज. म्हणजे जेणेकरून तिकडे तिकडून शौर्य दिसते का? हे शौर्य जी आहे ना, ती शौर्यांच्या मुखाच्या समोर आहे. किल्ले शौर्यवरून देखील हा पुतळा आपल्याला पाहता येईल. खूप सुंदर आणि त्या खाली जाऊ द्या, वरतून आहे ना, अतिशय सुंदर. आणि तुम्ही श्रीनिवासांच्या कुठल्याही टॅरेस वर आले, कुठल्याही टॅरेस वर, ते तुम्हाला पुतळा कधी पाद्यपूजन कोणत्या तारखेला मुहूर्त? तारीख आता जसं शेवटचा टप्पा होईल पण हे 100% तुम्हाला मी सांगतो. ऑगस्टच्या एंडला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाद्यपूजनाची तयारी होऊन जाईल. साहेबांची पण वेळ घेतली जाईल आणि महाराष्ट्राच्या प्रमुख असलेले आपल्या सर्वांचे जे नेतृत्व करतात त्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या खात्याचे असलेले सांस्कृतिक मंत्री ज्यांच्या ताब्यामध्ये कला संचालन आहे, या सर्व लोकांना आणि महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना बोलून आपण हा सोहळा, शिव सोहळा आपण साजरा करूया. आत्ता म्हणून छत्रपती शिवराय 42 फुटाच्या पुढे कुठेच नाहीये अख्ख्या जगात. म्हणून त्यांना आपण 411 फुटं आणलेलं आहे. पण त्याच्याखाली हा जो परिसर आहे जो आपण पाहिलाय 25 एकरचा, या संपूर्ण जमिनीमध्ये, या संपूर्ण असलेल्या वास्तूमध्ये शिवरायांच्या उंच पुतळ्याच्या समोर टप्प्याटप्प्याने पहिलं येईल सुवर्ण मंदिर. सगळं मंदिर सोन्याचं, म्हणजे छत्रपती शिवरायांचं जे सभा मंडप आहे किंबहुना त्यांचे संपूर्ण जे काही त्या मंदिराचे जे काही समजा आतमधले जे असलेले पोल आहेत म्हणजे खांब, त्याच्यानंतर सिंहासन, स्वतः शिवाजी महाराज आपले दैवत, हे सगळं सोन्याचं असणार आहे. म्हणजे शिव मंदिरच सोन्याचं असणार आहे, कारण राजा सोन्याचे होते, सोन्यापेक्षा जास्त किमतीचे होते. सोन्याची पण किंमत त्याच्यासमोर टिकू शकत नाही आणि म्हणून मंदिर सोन्याचं करणार. तिथून पुढे मग आपल्याला एम्पी थिएटर आहे, लेझर शो ह्या जगातला सगळ्यात चांगला लेझर शो आपण घेणार आहे. कितीही पैसे गेले तरी चालते, पैसा कमी पडणार नाही. शिवभक्त या स्वप्नांना आकार दिल्याशिवाय राहणार नाही
मग शासन मदत करत असेल तर ते शिवभक्त म्हणून करतील. आपण सगळी मंडळी काम करणार, त्याच्यामध्ये आपण योगदान देणार सगळी मंडळी, ते शिवभक्तच राहतील. आम्हाला सुरुवात केलेली आहे. आपण पाहिले की आता डीपी बसवत आहे, लाईन ओढलेले आहेत, हे काम चालू झालेलं आहे. त्याचं स्ट्रक्चर आम्ही बांधतोय. रस्ता झाला झाला तर त्या सगळ्या गाड्या वरती येतील. आणि माझी इथे तालुक्यातल्या असलेल्या सर्व सहकाऱ्यांना, ज्यांच्या ज्यांच्याकडे अवजारं आहेत, जर आम्ही मदत मागितली तर व्यवसायानं मग पाहता मोठ्या मनाने आपली अवजारं आमच्याकडे द्या. त्या अवजारांना काय डिझेल लागलं, काय लागलं ते आम्ही भरू. अवजारं मात्र मोठ्या मनाने द्या, जेणेकरून आम्हाला काम करायला तुमच्या सगळ्यांचे हातभार लागेल. अवजार म्हणजे काय? जेसीबी वगैरे? आता सगळ्या अद्ययावत मशिनरी आलेले आहेत, त्या सगळ्या मशिनरी लागणारच ना शेवटी इथे आपल्याला. शेवटी प्रत्येक जण काम करतो इथं, त्याच्याकडे ती अवजारं असतात. त्या अवजारांमध्ये सगळ्यांना आम्ही टप्पे पाडून देऊ. त्यांनी मदती केल्या तरी आपल्याला पुष्कळ झालं. आपलं काम जरा सोप्या पद्धतीने लवकर कमी वेळामध्ये हे काम उभं करता येईल, सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करता येईल. स्वप्न पाहिलं ना तर त्याच्यामध्ये पळायची भूमिका ठेवली पाहिजे. काय काय लोक असं डायलॉग करतात, पळून जातात. मला माहितीये तुम्ही आता चढून आला तेवढा साहेब, तुम्ही सगळी मंडळी चढून आला, किती ताप लागली, लागले ताप. हे प्रत्येक इथं बघा, हे सगळं निर्मनुष्य होतं. इथं सगळ्या गोष्टीला उभं करायला खूप कष्ट आणि खूप पैसा ओतावा लागणार आहे. त्यावेळेला मात्र हे स्वर्ग इथं तयार होणार आहे. आणि त्या स्वर्गाचं स्वप्न आपण पाहिलंय शिवरायांच्या प्रतिबिंबित असलेल्या आकृतीमध्ये. ते पूर्णोत्तरा देऊ. 500 ते 600 वर्ष पुतळा या अवकाशाकडे उभा असलेला आणि विषमय निसर्गाच्या सानिध्यातला, ज्याला कुठलाही टंक आणि कुठल्याही पद्धतीची या मूर्तीला त्रास होणार नाही अशा पद्धतीची शाश्वत मूर्ती आपण जगासमोर नेऊ. तर मी तुम्हाला सांगतो, जय शिवराय.